अनुजला माहीत होते की दोन चार सहा आठ किंवा शून्यने समाप्त होणाऱ्या सर्व संख्या सम असतात त्याने दोन चार सहा आठ किंवा शून्यने समाप्त होणाऱ्या काही संख्या यादृच्छिकपणे निवडल्या जेव्हा दोनने भागले जाते तेव्हा यापैकी प्रत्येक संख्या शून्य बाकी सोडते याचे त्याने निरीक्षण केले त्यानंतर त्याने अशा संख्या निवडल्या ज्याच्या शेवटी शून्य दोन चार सहा किंवा आठ किंवा शून्य येत नाहीत आणि त्यांना दोनने भागले अशा प्रकारच्या संख्या शून्य व्यतिरिक्त बाकी ठेवतात असे त्याने निरीक्षण केले यावरून त्याने अनुमान काढले की जर संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ असेल तर ती संख्या दोनने ने विभाज्य असते